यूपीएससी परीक्षे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच महसूल मंत्री आणि अधिकारी यांच्यासोबत बीसी मार्फत ही बैठक सुरू आहे। कोरोना रुग्ण संख्या वाढतीय आणि असं असताना 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून होतीय। अगदी विद्यार्थ्यांनी सुद्धा पत्र लिहिलेलं आहे, तसंच मंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सध्या ही बैठक होतीय। अधिक माहिती घेणार आहोत, सुनील काळे यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुनील, काय निर्णय होऊ शकतो एमपीएससी परीक्षेसंदर्भात? प्रज्ञा, आपण बघितलं तर कुठेतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे वीकेंड लॉकडाऊन सुरू केलेलं आहे आणि त्यामध्येच ही परीक्षा होताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवरती ही बैठक दुपारी 1:30 सुमारास होणार आहे। या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री व्ही सी दरे उपस्थित राहणार आहे आणि ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या किंवा पुढे ढकलायचा का या संदर्भात चर्चा होऊ शकते। कारण की काही मंत्री म्हणजे जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती की या बैठकीमधून कुठेतरी या परीक्षा ज्या आहेत त्या किमान कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पुढे ढकलाव्यात अशा पद्धतीची भूमिका महाविकास आघाडीमधल्या काही मंत्र्यांची आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र सगळ्यात महत्वाचं इतकी पत्र आलेली आहेत त्याचबरोबरीनं अनेकांच्या मागणी आहे, काय निर्णय होऊ शकतो? कारण यापूर्वी आपण चित्र कशा पद्धतीनं पालटलं होतं ते पाहिलं होतं। आता जी ही मागणी आहे ती अर्थातच वाढती रुग्णसंख्या आणि त्या पार्श्वभूमीवर आहे की अनेक विद्यार्थी, म्हणजे आताच विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सांगितलंय की जे एकत्र राहणारी मुलं आहेत, पीजी मध्ये राहत असेल अशा मुलांमध्ये कोणी पॉझिटिव्ह असला असेल तर बाकीचे जी मुलं आहेत ती क्वारंटाईन झाली आहेत, मग अशी मुलं परीक्षेला जाऊ शकणार नाहीत, ती परीक्षेला मुकणार आहेत अशी संख्या खूप मोठी आहे। काय निर्णय होऊ शकतो? निश्चितच आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं हा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा धोका जर आहे, त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या बंद आहेत, वाहतुकीची व्यवस्था नाहीये आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायचं असेल, त्यांनी जर दुसऱ्या केंद्रावरून त्यांना एखाद्या जिल्ह्यातून जायचं असेल तर त्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो आणि त्याचबरोबर इतर लोकांना सुद्धा बाहेरून यावं लागतं आणि त्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांची अडचण होण्याची नक्कीच ही विद्यार्थ्यांची अडचण आता लक्षात घेतली जाऊ शकते आणि त्यासाठीची ही महत्वाची बैठक सध्या सुरू आहे। 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा ही पुढे ढकलावी ही मागणी जोर धरतीये, अर्थातच ही विद्यार्थ्यांची सुद्धा मागणी आहे। एमपीएससी विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं पत्र लिहिलेली आहे ती पत्र आपण बघतोय। परीक्षा पुढे ढकला आहे सांगण्यासाठीची ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्र आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये अर्थातच उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित आहेत, महत्वाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि महसूल मंत्री सुद्धा आहेत।